हॅलो, नमस्कार. मी विष्णू पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या एका नव्या हटके व्हिडिओसाठी. खरं तर थंबनेल किंवा टायटल तुम्ही बघितलंच असेल आणि काहीसा तुम्हाला हा आजचा विषय लक्षात आला असेल. तर मला नेहमी तुमच्याकडून क्वेश्चन्स येतात, म्हणजे तिच्याकडूनही आणि त्याच्याकडूनही, म्हणजे मुलांकडूनही आणि मुलींकडूनही, की काय प्रेमात सेक्स महत्त्वाचा आहे का, सेक्स करायचं का, तो म्हणतो की सेक्स कर. ह्या सगळ्या गोष्टीवरती आज आपण बोलणार आहोत आणि खरंच हा खूप हटके होणार आहे, खूप गरजेचा व्हिडिओ आहे, नक्की पहा शेवटपर्यंत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात, पण त्याच्या अगोदर असेच तुम्हाला खूप इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहिजे असतील तर विष्णू अजाडे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसाल केला अजून तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि सबस्क्राईब बटनासमोरचे ते बेल ऐकून आहे ना, हा घंटीचं चिन्ह, त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे असे नवनवीन मी जे व्हिडिओज घेऊन येईन तुमच्यासाठी ते सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता. चालतं, मी काही पॉईंट्स काढलेत, म्हणजे ते क्वेश्चन्स थोडक्यात, की तिच्याकडून आलेलं क्वेश्चन, म्हणजे तिच्याकडून म्हणजे फिमेल्सकडून, मुलींच्याकडून सारखं येणारं क्वेश्चन असं आहे की त्यांचे बॉयफ्रेंड त्यांना म्हणत आहेत की तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे का, आणि प्रेम असेल तर ते प्रूव्ह कर, आणि प्रूव्ह करण्यासाठी सेक्स कर. ओके, तर हा वारंवार मला येणारा क्वेश्चन आहे आणि तुम्हालाही बऱ्याच लोकांना हा क्वेश्चन आला असेल की तो म्हणतो की बॉयफ्रेंड म्हणतो किंवा आपला जो प्रियकर आहे तो म्हणतो की खरंच तुझं माझ्यावर प्रेम आहे का, आणि खरंच जर प्रेम असेल तर आपण सेक्स करू आणि मग त्यातून तू तुझं प्रेम प्रूव्ह कर. तर मला आलेला क्वेश्चन असा आहे की सेक्स केल्यानं प्रेम प्रूव्ह होतं का, म्हणजे लव प्रूव्ह होतं का. आणि ह्या क्वेश्चनवरती बोलायचं झालं तर मी माझं मत सांगेन की, आणि हा मी ऑब्व्हियसली माझं मत सांगतो आहे, तुम्ही सगळे त्याच्याशी सहमत असालच असं अजिबात नाही आहे. तर मी यासाठी एकच सांगेन की बाबा, सेक्स केलं म्हणजे प्रेम प्रूव्ह होतं असं अजिबात नाही. ठीक आहे की ते एक विशिष्ट वय असतं आणि त्या वयामध्ये सेक्सबद्दलचं खूप अॅट्रॅक्शन असतं, खूप ते असं काय म्हणून त्याला करावीशी गोष्ट असते, आणि त्यामुळं ठीक आहे दोघांच्या सहमतीने काही होत असेल तर ठीक आहे, पण त्यामुळे प्रेम प्रूव्ह होतं असं म्हणणं साफ चुकीचं आहे. त्याबद्दलचे मी काही मुद्दे काढले आहेत ते मी तुम्हाला सांगेन की ते ठीक आहे गरजेचं आहे, म्हणजे सेक्स गरजेचं आहे, जसं आपल्याला भूक लागते ना शरीराला, तसं काय म्हणू की ते शरीराची शरीर शांत करण्यासाठी म्हणा, सॅटिस्फॅक्शनसाठी म्हणा, सेक्सची गरज असते, तर ते गरजेचं आहे. पण प्रूव्ह करणं, अजून पण एकदा मी परत परत सांगतो की प्रेम प्रूव्ह करण्यासाठी सेक्स गरजेचं नाही आहे. तर मी म्हणेन की कुणी तुमचा बॉयफ्रेंड म्हणत असेल की हे रिलेशनशिप पुढे घेऊन जायला सेक्सची गरज आहे किंवा सेक्स करूया, तर ठीक आहे त्यावर तुम्ही विचार करू शकता. पण त्यासाठी त्या अगोदर काही मला काही मुद्दे सांगायचे, ते असे की तुमच्या रिलेशनशिपला किती वेळ झाला आहे आणि जेवढा वेळ तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात तो वेळ कसा पुढे सरकला आहे, त्याची तुमच्याशी वागणूक कशी आहे. ओके, तो खरंच किती प्रेम करतो तुमच्यावर, तो मुलगा चांगला आहे का, चांगला आहे का इन दी सेन्स लुकला, पैसे कमवायला याला नाही म्हणत, चांगला आहे का म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, मुलींना वेगळं सांगायची गरज नाही, तर खरंच तो मनापासून तुमच्यावरती प्रेम करतो का, की फक्त शरीरासाठी, हे समजून घ्या. पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन की यावरती तुम्ही विचार करा, म्हणजे तुम्हाला वैयक्तिक पर्सनली काय वाटतं, ठीक आहे का की बाबा सेक्स करावं का, म्हणजे असं नाही की एक ते समाजात झालं आहे की बाबा सेक्स केला म्हणजे फक्त पुरुषालाच किंवा मेललाच फक्त आनंद मिळतो, असं नसतं, दोघांनाही तो आनंद मिळतो, फक्त ते उगाच म्हणण्यासारखं झालं आहे सगळं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की तुम्ही ठीक आहे असं तुम्ही जर रेडी झालात तर मी म्हणेन की, आणि तो जर अनप्रोटेक्टेड सेक्स तुम्हाला करायला सांगत असेल तर अजिबात करू नका, अजिबात ऐकू नका. ज्याला ना काय म्हणू की ज्याला तुमच्या हेल्थचं काही पडलेलं नाही आहे तर त्याला तो कसलं प्रेम करणार आहे तुमच्यावरती, नाही ठीक आहे, कारण अनप्रोटेक्टेड तर तुम्ही आता लग्ना अगोदर करू शकत नाही सेक्स, मग तो काहीतरी तुम्हाला मेडिसिन्स देणार इट्स लाईक अनवॉन्टेड 72 वगैरे अशा टाईप, आणि त्यामुळे तुम्हाला होणारे प्रॉब्लेम्स खूप जास्त असतात. त्यामुळे असं जर कुणी तुम्हाला सजेस्ट करत असेल किंवा अनप्रोटेक्टेड सेक्ससाठी बोलत असेल तर त्याला सरळ नाही म्हणून टाका, असलं ना तर नसलं तरी हरकत नाही. आणि हे झालं मुलींच्याकडून आलेला प्रश्न, आणि मुलांच्याकडूनही असे प्रश्न येतात की बाबा मला ती एक भावना माझ्यात उदपित होती आहे, मला सेक्स करायचं आहे, पण माझी गर्लफ्रेंड तयार होत नाही आहे, ती म्हणते की लग्नानंतरच जे काही असेल ते आपण करू, तर मी काय करू. पहिली गोष्ट म्हणजे मी यात सांगेन मुलांना की सेक्समध्ये सेक्स ही गोष्ट अशी नाही की तुम्ही त्याला फोर्स करून ती मिळवाल, फोर्स करून सेक्सचा आनंद नाही घेता येणार तुम्हाला. दुसरी गोष्ट अशी की ती मुलगी तयार होत नाही आहे, म्हणजे आपली समाजाची जी मानसिकता आहे ना ती अशी तयार केली किंवा अशी आपण बंधनं घातलीत किंवा असे नियम तयार केलेत की हे सगळ्या गोष्टी ज्या होणार आहेत त्या लग्नानंतरच करायच्या असतात.
व्हर्जिनिटी लॉस व्हायला नको ही एक भीती कुठेतरी मुलींच्यामध्ये असते. आणि खरंच मी तुम्हाला सर्वांना, मुलांनाही आणि मुलींनाही सांगेन की तुम्ही ते रिलेशनशिप पुढेपर्यंत घेऊन जाऊ शकत असाल, ते कायमस्वरूपी तुम्ही रिलेशन पुढे चालवणार असाल, थोडक्यात ते लग्नात रूपांतर होणार असेल तुमच्या प्रेमाचं, तरच इकडे वळा. तर ते मी म्हणेन चांगलं आहे, नैतिकता त्यात थोडीफार येईल असं मला वाटतं. तुम्ही जर पुढे जाऊन म्हणजे तुमच्या प्रेमाचं लग्नात रूपांतर करणार असाल तर करायला हरकत नाही, पण कुणाशी खेळणार असाल तर त्या गोष्टी वेगळ्या आहेत. इट्स नॉट लाईक अ वन नाईट स्टँड अँड ऑल की बाबा ठीक आहे आता झालं रात्रीपुरतं एकत्र आलं सकाळी तुम्हारे घर मैं मेरे घर असं असं थोडीच आहे. तर ते एक मी म्हणतो की ठीक आहे शरीराची गरज म्हणून एकत्र या, पण पहिला मेंटली तुम्ही काय म्हणू मेंटली एकत्र या, म्हणजे तुमच्यातल्या आपुलकीच्या भावना वाढीस लागू देत. आणि हे मुली बऱ्याच वेळा असे नकार देतात, त्याच्यामागची एक कारणं हीच आहेत की आपल्याकडे ते शिकवलं असतं की ही गोष्ट लग्नानंतरच करायची, त्यांच्यामध्ये कुठेतरी घबराट असते त्याबद्दल, किंवा मग आपणच जर एवढे चुकून काही त्यातून झालंच तर ही भीती कुठेतरी त्यांना असते. आणि आपल्या समाजानेही कुठेतरी सांगितलं की बाबा हे अशा प्रकारचे रिलेशन्स हे लग्नानंतर ठेवायचे असतात, आणि त्यातून त्यावेळी जर कोणी तिसरा पाहुणा आला तुमच्यामध्ये दोघांच्या म्हणजे येतोच लग्नानंतर तर ठीक आहे ते चालतं, पण लग्ना अगोदर या गोष्टी चालत नाहीत. आपला काय म्हणू त्याला धर्म जात बंद वगैरे सगळे या गोष्टी आड येतात, नीती मांडलं जात नाही. ठीक आहे एका गोष्टीनं ती चांगलीच गोष्ट आहे, मी त्याला नाकारत नाही आहे, तर या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे सेक्सचा उगाच जास्त भाऊही करू नका, आणि ते म्हणजे सर्वस्व नाही आहे या. प्रेम तुमचं वाढीला लागू देत, एकमेकावर जीवापाड प्रेम करा. आणि पहिल्यांदाच मी सांगितल्याप्रमाणे की ठीक आहे ती गरज आहे, पण कोणावरती फोर्सफुली करू शकत नाही आपण. ओके आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चला टाटा बाय बाय टेक केअर.